रेल्वेत विना मास्क प्रवास 500 रुपये दंड करणार। कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। कोरोनाचा फैलाव होत असताना दिलासादायक बाब म्हणजे सरकारने रेल्वे प्रवासावर निर्बंध आणलेले नाहीत, मात्र रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांना आता कोरोनाबाबतच्या कडक निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे। रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे आता अनिवार्य करण्यात आले असून मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई करून संबंधिताकडून 500 रुपये दंड वसूल केला जाईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे। रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरण्याचा हा नियम 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे। तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने काही अन्य नियमही लागू केले आहेत। रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक नाही, मात्र प्रवाशांना केंद्राने राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाबाबतच्या नव्या मार्गदर्शन तत्वाचे आणि नियमांचे पालन करावे लागेल। कोरोनाच्या साथीमुळे स्वच्छतेचे निकष पाळण्यासाठी रेल्वेने प्रवासात मिळणाऱ्या भोजनाची सुविधा बंद केली होती, तसेच रेडी टू ईट भोजन सुरू केले होते। तसेच मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्ज आदी वस्तू रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध केल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे।